So hey guys, welcome back to Bob and Komal YouTube channel. So guys, आम्ही तुमच्या त्यास घेऊन आलोय काहीतरी सरप्राइजिंग व्हिडिओ. सो उद्या म्हणजे उद्या आमच्या मम्मीचा बर्थडे आहे, तर आम्ही विचार केला की मम्मीला काय सरप्राईज द्यायचं आणि कसं द्यायचं, मम्मी हॅपी कशी होईल. तर या लॉकडाऊन मध्ये आपल्याला म्हणजे इथे जास्त काही प्लेस अवेलेबल नाहीये, तर आम्हाला एकच बेस्ट प्लेस वाटते, ते म्हणजे ड्रॅगन फ्लाय हॉटेल. अंधेरीला ते ड्रॅगन फ्लाय हॉटेल आणि हे सर्व्हिस सुद्धा छान देतात, डेकोरेशन छान करतात. तर तुम्हाला कोणाला सरप्राईज द्यायचं असेल, कपल्स असो, फॅमिली असो किंवा फ्रेंड्स असो, तर या हॉटेलला नक्की जा. आणि आमच्या मम्माला पण आम्ही तिथे सरप्राईज दिले, तुम्ही बघा किती छान सरप्राईज. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आम्ही किती मजा मस्ती केली, मम्मी शॉक कशी झाली, मम्मीचे रिएक्शन, मम्मी हॅप्पी कशी झाली. तर विषय आता हा राहिला की मम्मीला सांगायचं कसं आणि अंधेरी पर्यंत घेऊन कसं जायचं. तर आमचा मित्र म्हणजेच अक्षय, आम्ही असं खोटं सांगितलं मम्मीला की आमचा मित्र अक्षय त्याच्या भाच्याचा बारसा आहे, पण असं काहीच नाही, बारसा लेट आहे, पण आम्ही आता सांगितलं. आणि मम्मीला खोटं बोलून आम्ही घेऊन जातोय अंधेरी ड्रॅगन फ्लाय हॉटेल मध्ये. तर आता आपण बघूयात पुढे. आता आम्ही आलोय खाली सोसायटीच्या आणि ते लोक आहेत वरती, ते लोक आता लवकरच येत आहेत. मम्मीला काहीच आयडिया नाही की आपण कुठे चाललोय. आणि गाईज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललो ड्रॅगन फ्लाय हॉटेलला, पण मम्मीला वाटतंय की ह्याच्या भाच्याच्या बारसेला चाललोय. असं काहीच नाही, आम्ही आता थोडीशी ट्रॅव्हलिंग करणार आहे, ट्रॅव्हलिंग मधली मजा मस्ती बघूयात आणि डायरेक्ट हॉटेलवर भेटूयात. रोहित कुठे चालला? कुठे चाललो तुला माहिती आहे ना? कुठे चाललो रोहित? कुठे चाललो आपण? नाही, अक्षय दादाच्या घरी. लगेच सांगतो दुसरी मम्मी कुठे आहे? जीन्स बीन घातले. हा नाही वाटत. मी काय बोललो, सांगितलं नाही ना कुठे चाललो आपण? नाही सांगितलं. का नाही सांगितलं? आणि तुला माहितीये का कुठे चाललोय? मला पण नाही माहिती. कुठे चाललं? अक्षयच्या पार्टी करायला येतात. अक्षयच्याच घरी चाललोय. चला कुठे अक्षय मम्मीला ड्रॅगन फ्लाय हॉटेलमध्ये ठेवायचं कसं, तर आम्ही प्लॅन केलं की अंधेरीला म्हणजे ह्याचं घर जवळ आहे, अक्षयचं घर आहे, आणि आम्ही सांगितलं की आपण थोडंसं रेस्ट करूया ड्रॅगन फ्लाय हॉटेलमध्ये, थोडंसं खाऊया पिऊया मजा करूया. पण मम्मीला माहिती नाही की आम्ही 12 वाजेपर्यंत तिला इथेच थांबवणार आहे. तर आम्ही आता पोहोचलो ड्रॅगन फ्लाय हॉटेलला, ते वरती गेले, त्यांना माहिती नाही अजून, त्यांना बोललो थोडं खाऊ वगैरे आणि जाऊ अक्षयच्या घरी, पण असं काहीच नाही आहे. ₹200 दे और ₹50 कट ओवर एक्टिंग के वजह. अरे बाप रे, इधर तैयारी चल रही है.
कुठे चालले? अक्षयकडे जायचं. ओके, येतोय अक्षय. तू पण रेडी झाला का? या ब्रो. चलो चलते अक्षय के घर. चलो रोहित, तू रेडी ना झाला? ओके चलो चलते फटाफट. चलो शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत आणि आता आम्ही जातोय मम्माला सरप्राईज द्यायला. आणि आता आम्ही सांगितलंय की अक्षय आता घेऊन जात आहे आपल्याला त्यांच्या घरी, पण आम्ही डायरेक्ट वरती घेऊन जाणार आहे आणि ते बाहेर उभे आहेत. आम्ही डायरेक्ट क्लिपच छान आहे.
आणि तुमचं सगळ्यांचंच कौतुक आहे माझ्यासाठी. मम्मी खूप खुश झाली ऍक्च्युली. मम्मीला वाटलं नव्हतं की आम्ही एवढं करू. सुंदर तुम्ही करताल म्हणून. थँक्यू सो मच सर्वांना मम्मीकडनं. तुम्ही विश केला कमेंट्स मध्ये. अच्छा तेव्हा विश केलं कमेंट. विश केलेलं असेल पण सर्वांना थँक्यू सो मच. मम्मी तुम्ही पण थँक्स बोला. थँक्यू. बाप रे अख्खा केक संपवला ह्या लोकांनी दोघांनी तिघांनी. ठेवायचं कोणाला जरा विचार करायचं. कोणाला विचारलं तरी का खातील का नाही खायचा की नाही. खाणं झालंय पण तोंड तोंड तू माझा छोटा भाऊ आणि तिकडे म्हणजे स्मार्ट मी दिसतो मला माहिती आहे. हा कार्टून आहे आणि कार्टून पण आज सगळ्यात जास्त छान कोण दिसतंय माहितीये सांगू मी. माझी मम्मी अनिता. अनिता भावा अनिता. बाय द वे सगळे एक मम्मीचा बर्थडे आहे. त्यांचं नाव पण अनिता आहे. माझ्या मम्मीचं नाव पण अनिता आहे. आणि अक्षयच्या मम्मीचं नाव पण अनिता आहे. आणि रोहितच्या मम्मीचं नाव पण अनिता आहे. आम्ही आली सगळ्यांचं नाव अनिता. जमलोय भावा खूप जमलोय. गाइस फायनली बर्थडे झालाय. आता केक वगैरे कटिंग तर झालं. आता थोडस डान्स वगैरे करूया फॅमिली सोबत एन्जॉय करू. आता डान्स वगैरे करताना मस्ती बघूया थोडी. मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि थँक्यू सो मच ड्रॅगन फ्लाय हॉटेल. खूप तुम्ही खूप सपोर्ट केला आणि खूप छान सर्व्हिस होती. आणि माझ्या मम्मीचा सरप्राईज पण खूप छान होतं. डेकोरेशन खूप छान होतं आणि मम्मी खरंच खूप हॅप्पी झालेली आहे. लॉकडाऊन बोर झालेले ऍक्च्युअली सर्व घरी. तर थोडस दोन दिवस लॉकडाऊन नंतर दोन दिवस एवढे मजेत गेले की कळलंच नाही की दोन दिवस कधी गेले. असं वाटतं रिटर्न इथे असतात. आज पण या लोकांचा थांबायचा प्लॅन नाही. वहिनी को पिझ्झा बहुत अच्छा लगा. वहिनी पिझ्झा बहुत खाया है. टेस्ट वहिनी बस खाने के लिए. प्लान फुल सक्सेसफुल झालेला आहे. डेकोरेशन खूप छान होतं. यस यस डेकोरेशन पण खूप छान होतं आणि सर्वांनी खूप एन्जॉय केले. तुम्ही असेच व्हिडिओज बघत राहा बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल वर. आणि प्रेम देत राहा. यस आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाची मस्ती कशी वाटली. ओके.